नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. प्रश्न 1, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. ओ, मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते? उत्तर, मेट्रो पायलट होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर व्हावे लागते. अवघड चाचणी परीक्षा पास व्हावी लागते. चाचणी परीक्षा पास झाल्यावर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते. या सर्व चाचण्या पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये निवड झालेल्यावर मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या टप्प्यातून मेट्रो पायलट होण्यासाठी जावे लागते. पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती? उत्तर, पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर असल्याने तिच्या मनात थोडी धाकधूक होती. सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही अशी तिला काळजी वाटत होती. पण एकदा तिने मेट्रो चालवायला सुरुवात केल्यावर मनातील सर्व भीती नाहीशी झाली आणि ती बिनधास्तपणे मेट्रो चालवू लागली. ई, मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता? उत्तर, मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता. कारण मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती. पहिल्यांदाच मेट्रो धावणार होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवरण मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. या सर्वांना घेऊन जायची जबाबदारी रुपालीवर होती. प्रश्न 2, मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा. ओ, केबिन. उत्तर, केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची संपूर्ण यंत्रणा बसवलेली असते. आ, कॅमेरे. मेट्रोच्या डब्यात आणि स्टेशनवर CCTV कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात. ई, जिने. उत्तर, मेट्रोच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी जिने असतात. ई, मेट्रोचा प्रवास. उत्तर, मेट्रोचा प्रवास हा आनंददायी आणि सुखकारक आहे. पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचे अनुभव येतो. तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखे भासते. उ, दरवाजे. उत्तर, स्टेशन आल्यावर दरवाजे आपोआप उघडतात, मात्र आपोआप बंद होत नाहीत. मेट्रोचे दरवाजे पायलटला बंद करावे लागतात. मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रीपेड कार्ड दिले जाते किंवा टोकन दिले जाते. हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात. प्रवासी संख्या. उत्तर, मेट्रोमध्ये एकावेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. ए, इंजिन. उत्तर, मेट्रोच्या दोन्ही बाजूला इंजिन असते. हे इंजिन विजेवर चालते. त्यातील तंत्रज्ञान आधुनिक असते. इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते. ए, तिकीट. उत्तर, मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रीपेड कार्ड दिले जाते किंवा टोकन दिले जाते. हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात. या प्रीपेड कार्डमध्ये पैसे संपल्यावर ते पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीची असते. प्रश्न 3, खालील आकृती पूर्ण करा. मेट्रोची वैशिष्ट्ये. उत्तर, अत्याधुनिक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलचे डबे, वातानुकूलित डबे, CCTV कॅमेरे, दरवाजे आपोआप उघडतात. प्रश्न 4, मेट्रो तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा. उत्तर, मी मेट्रो बोलत आहे. मी माझ्या बाबांबरोबर मेट्रोने प्रवास करत असताना अचानक कोणीतरी मला हाक मारल्याचा आवाज आला. वळून पाहिले तर कोणी नव्हते. तेवढ्यात पुन्हा आवाज आला. तेव्हा काय आश्चर्यचक्क मेट्रो माझ्याशी बोलत होती. ती पुढे बोलू लागली, मित्रा, तुझे खूप खूप स्वागत आहे. आधुनिक जगाच्या आधुनिक ट्रेनमध्ये तू प्रवास करत आहेस. माझा प्रवास हा सर्वांना हवा हवासा वाटतो. मी सर्वांना आरामदायी सेवा देते. इतर रेल्वे गाड्यांपेक्षा माझा वेग हा खूप असतो आणि मी कोणतेही प्रदूषण करीत नाही, कारण मी इंधन म्हणून विजेचा वापर करते. मला बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. माझे दरवाजे स्टेशन आल्यावर आपोआप उघडतात.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्टेशनवर CCTV लावले गेले आहे. आधुनिक तिकीट प्रक्रियेमुळे माझ्यातून प्रवास करताना कोणीच विना तिकीटही प्रवास करू शकत नाही. आहे की नाही गंमत? माझ्यामुळे प्रवाशांचा विनाकारण वाया जाणारा प्रवासाचा वेळ वाचतो, शिवाय त्यांचा प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो. मेट्रो माझ्याशी बोलत असतानाच आमचे स्टेशन आले. दरवाजे आपोआप उघडले आणि आम्ही मेट्रोचा निरोप घेतला. प्रश्न 5, तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा. उत्तर, मला मोठे झाल्यावर बस चालवायला खूप आवडेल, कारण मी लहानपणापासूनच बसने प्रवास करीत असल्याने मला तेव्हापासूनच बस चालवण्याचे खूप आकर्षण आहे. बस घेऊन प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या गावी नेऊन सोडणे आणि गावातील प्रवाशांना शहरात घेऊन जाणे मला खूप आवडेल. प्रश्न 6, तुमच्या परिसरातील रिक्षा चालक, ST चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. उत्तर, रिक्षा चालक प्रश्न 1, तुम्ही रिक्षा चालवण्यासाठी प्रशिक्षण कुठे घेतलेत. 2, रिक्षा चालवण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या पार कराव्या लागतात. 3, रिक्षा चालवण्यासाठी कोणत्या इंधनाची आवश्यकता असते. तुम्ही रिक्षा किती वर्षापासून चालवता. तुम्हाला रिक्षा चालवताना आलेला अनुभव सांगा. ST चालक प्रश्नावली 1, तुम्ही ST चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले. 2, ST चालवण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा पास कराव्या लागतात. 3, ST चालवण्यासाठी कोणत्या इंधनाची आवश्यकता असते. 4, तुम्ही ST किती वर्षापासून चालवता. 5, ST मधून एकाच वेळी किती प्रवासी प्रवास करतात. वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा. उत्तर, झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेगा हवेत काळी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊया, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदींच्या पेठा, शोभा पाहून येऊया, मामाच्या गावाला जाऊया. महिलांना कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्राची यादी करा. उत्तर, वैमानिक, अंतराळवीर, मेट्रो पायलट, ट्रेन पायलट, बस ड्रायव्हर, इंजिनियर, वैज्ञानिक. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखून तक्त्यात लिहा. वाक्य 1, तेजवंत फुटबॉल खेळतो. कर्ता तेजवंत, कर्म फुटबॉल, क्रियापद खेळतो. 2, शिक्षक कविता गातात. कर्ता शिक्षक, कर्म कविता, क्रियापद गातात. 3, निशा निबंध लिहिते. कर्ता निशा, कर्म निबंध, क्रियापद लिहिते. 4, जोसेफ रस्त्यात पडला. कर्ता जोसेफ, कर्म क्रियापद पडला. दादा घरी आला. कर्ता दादा, कर्म नाही, क्रियापद आला. 6, सुरेश उद्या पुण्याला जाईल. कर्ता सुरेश, कर्म - क्रियापद जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला या पाठाचा स्वाध्याय समाप्त झालेला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला सुरुवात करूया.